नमस्कार. MCNच्या खास बातमध्ये आपलं स्वागत. जागतिक जल दिनाच्या निमित्तानं आज आपल्याबरोबर बातचीत करण्यासाठी आलेले आहेत जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे सर. औरंगाबादच्या वाल्मी या राज्यस्तरीय संस्थेत सहयोगी प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं. नुकतीच त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी मराठवाड्याच्या पाण्याच्या प्रश्नावर त्यांचा खूप मोठा अभ्यास सुरू केलेला आहे आणि तो अजूनही अविरत सुरू आहे. त्याबरोबरच महाराष्ट्रातील अनेक पाण्याचे प्रश्न त्यांनी हाताळलेले आहेत, त्यावरही त्यांचा गाढा अभ्यास आहे. जलदिनाच्या निमित्ताने आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, विशेषत्वाने मराठवाड्यातल्या पाणी प्रश्नावर त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. नमस्कार सर. आपण MCNच्या स्टुडिओ आपलं स्वागत आहे. मला सर्वात पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की मराठवाडा कायम दुष्काळी अशी एक ओरड आहे आणि मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर अनेकांनी अभ्यास केलाय, परंतु आपण ज्या पद्धतीनं हा मराठवाड्याचा पाणी प्रश्न मांडलाय त्या पद्धतीनं आतापर्यंत कोणी मांडला नाही, तर तुम्ही या सगळ्या प्रश्नाकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघता? तर मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाबद्दल बोलताना मराठवाड्याची भौगोलिक परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण ज्या नदी खोऱ्यांमध्ये राहतो त्या नदी खोऱ्यांमध्ये किती पाण्याची उपलब्धता आहे, आपल्या इथले भूजलाची व्यवस्था काय आहे, हे सगळं पाहूनच आपण निर्णय घेतले पाहिजेत. त्या दृष्टीने पाहिलं तर मराठवाड्यातल्या जवळजवळ 10 नद्यांची जी उपखोरी आहेत त्याच्यापैकी 7 ही अतितुटीची किंवा तुटीची आहेत. म्हणजे साधारण 1500 घनमीटर प्रति हेक्टरपेक्षा कमी असेल पाणी तर त्याला अतितुटीचं खोरं म्हणतात आणि 1500 ते 3000 असेल तर त्याला तुटीचं खोरं म्हणतात. मराठवाड्यामध्ये 10 पैकी 7 खोरी ही अशी आहेत. तेव्हा आपल्याकडे पाणी फार कमी आहे, पाण्याची उपलब्धता कमी आहे. किंवा वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर दर डोई सांगितलं आकडे तर ते वेगळे वाटतील. दर डोई म्हणजे पर कॅपिटा असं जर बघितलं आपण तर फक्त 438 घनमीटर पाणी उपलब्ध आहे आणि दर हेक्टरी जर विचार केला तर फक्त 1383 घनमीटर प्रति हेक्टर उपलब्ध आहे. ही पाण्याची फार तुटीची अवस्था आहे, गंभीर अवस्था आहे. त्यामुळे हे लक्षात घेऊन आपण आपलं सगळं नियोजन केलं पाहिजे. कमी पाणी लागणारी इंडस्ट्री इथं असली पाहिजे, कमी पाणी लागणारी पिकं घेतली पाहिजेत, पाण्याचा वापर चांगल्या प्रकारे केला पाहिजे, इफिशियंटली केला पाहिजे. त्या दृष्टीने जे प्रयत्न व्हायला पाहिजेत ते होताना दिसत नाही आहेत. आपले प्रश्न हे तिथे अडलेले आहेत. तेव्हा भौगोलिक परिस्थिती काय आहे, निसर्गाने घातलेली बंधनं काय आहेत ते जाणून घेऊन त्याच्याशी जोडून घेण्याची, त्याच्याशी जुळवून घेण्याची गरज आहे, ते आज आपण करत नाही. मराठवाड्याची भौगोलिक नैसर्गिक परिस्थितीच अशी आहे की पाण्याचा इथे खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे आणि हे पाणी अडवणं, झिरवणं, त्याचं संवर्धन करणं यासाठी खरं तर हजारो कोटीचे बजेट राज्य सरकार मंजूर करतं, केंद्र सरकारचे, तरी ही परिस्थिती का सुधारताना दिसत नाही आपल्याकडे? आपण म्हणालात ते बरोबर आहे. पाणी अडवण्यासाठी खूप मोठे प्रयत्न झालेले आहेत मराठवाड्यामध्ये आणि निरनिळ्या प्रकारावरती पाणी अडलेलं आहे. जवळ आपल्याला जेवढी मोठी धरणं बांधलेली आहेत आपण, जवळजवळ 11 मोठे प्रकल्प मराठवाड्यात आहेत, 75 मध्यम धरणं मराठवाड्यात आहेत, 700-800 मायनर टँक आहेत आणि ज्याला मायनर इरिगेशन लोकल सेक्टर म्हणतात असे तर जवळजवळ 14-15 बांधकामं मराठवाड्यात झालेली आहेत. तेव्हा कामं झालेली नाहीत अशातला भाग नाही आहे. त्यांचं व्यवस्थापन नीट होत नाही आहे, त्याचं देखभाल दुरुस्ती चांगली होत नाही आहे, असलेल्या पाण्याचा आपण वापर चांगला करत नाही आहे, ही परिस्थिती घातक आहे. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. किंवा जलसंधारणाकडे आपण मृदसंधारणाकडे दुर्लक्ष करतो, जलसंधारणावरती जास्त भर दिलेला आहे. त्यामुळे पाणी दिसण्याला महत्त्व दिलं जातं आहे, पाणी मुरण्याला महत्त्व दिलं जात नाही आहे. तेव्हा ह्या सगळ्या कारणांमुळे परिस्थिती अवघड आहे. ती पाण्याचा तुटवडा आहे, पाणी नाही आहे, पाणी व्यवस्थित अडत नाही, मृदसंधारण होत नाही, असे अनेक प्रश्न आज आपण मराठवाड्याच्या दृष्टीने पाहत असतो. तरीही उसासारखं एक जलपिपासू पीक जे आहे ते मराठवाड्यामध्ये घेतलं जातं आणि त्याचं प्रमाण काही वर्षांमध्ये वाढत चाललंय असं दिसतंय. म्हणजे उसाला पिकवायलाही जेवढं पाणी लागतं तेव्हा त्यापासून त्याची साखर तयार करायलाही तेवढंच पाणी लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये इतर पिकांकडे हे पाणी वळवता येत नाही किंवा इतर पिकं आपली नासवली, म्हणजे नासवली जात आहेत असं आपल्याला म्हणावं लागतं. कसं आहे, एक दुष्टचक्रामध्ये आपण अडकलेलो, शेतकरी दुष्टचक्रामध्ये अडकलेला आहे. त्याला दोन्ही बाजूंनी विचार करता येईल.
शेतकऱ्याच्या बाजूने विचार केला वैयक्तिक पातळीवर, तर कोणी विचार काय करतो की माझ्या एका हेक्टरावरती मला जास्तीत जास्त उत्पादन मिळालं पाहिजे, उत्पन्न मिळालं पाहिजे. समाज म्हणून विचार करताना माझ्यासारखा तज्ज्ञ शासन विचार करते की एका घनमीटर पाण्यामध्ये जास्त उत्पादन मिळालं पाहिजे. हे एकमेकांशी कॉन्फ्लिक्टिंग विषय आहेत, ह्याची सांगड आपण घालू शकलेलं नाही अजून. हा एक भाग झाला. पाणी जास्त लागतं ऊसाला हे सगळ्यांनाच माहिती आहे, कल्पना आहे. फार मोठं पाणी लागतं, म्हणजे एक किलो साखर करायचं असेल तर 2500 लिटर पाणी लागतं. प्रश्न हा आहे की ऊसाला आपण काही पर्याय देऊ शकतो का? तात्विक पर्याय बरेच आहेत, म्हणजे डाळी घ्या, तेलबिया घ्या, हे सांगणं सोपं आहे. पण शेतकरी शेवटी हा काहीतरी अर्थार्जनासाठी शेती करत असतो, त्याला ह्या पिकातून भाव मिळत नाही, त्याची हमी भावाने कोणी विकत घेत नाही. ऊसाच्या बाबतीत तसं नाही, ऊसाला सगळं संरक्षण आहे, त्याला FRP आहे, त्यामुळे ऊस लावल्याने काही ना काहीतरी त्याला हातात पदरी पडतं, बाकीच्या पिकांमध्ये काहीच सापडत नाही. ऊस लोकांनी सोडावा असं आपल्याला वाटत असेल तर आपण त्यांना चांगला पर्याय दिला पाहिजे, त्याची हमी भाव ठरवून दिले पाहिजेत, त्यानुसार खरेदी खरंच व्हायला पाहिजे. आणि त्याच्यात जर फायदा दिसायला लागला तर लोक ऊस सोडून दुसरीकडे जातील. परंतु शुगर लॉबी पोचण्यासाठी आपलं राजकीय नेतृत्व हे सुद्धा एक महत्वाचं कारण तिथं दिसतं. एकीकडे हमी भाव न देणं आणि दुसरीकडे ऊसासारख्या पिकाला प्रोत्साहन देणं, किंवा बरेचसे सगळे साखर कारखाने हे राजकीय नेत्यांचेच आहेत आपल्याकडे. हे बरोबर आहे, राजकारणाचा भाग मोठा आहेच त्याच्यामध्ये. माझा साखर कारखाना असेल तर आमदार व्हायला सोपं जातं, किंवा सत्ता त्याच्यावर येते, हा एक भाग आहेच त्याच्यामधला. तेव्हा त्याला विरोध कसा करता येईल हा एक महत्त्वाचा भाग आहे शेवटी. म्हणून मग आम्ही म्हटलं की दुष्टचक्र आहे, म्हणजे पाणी ही सत्ता आहे, त्या सत्तेमुळं ऊस होतो, ऊसामुळे साखर कारखाने होतात आणि त्याच्यातून परत पाणी मिळत राहतं, असं ते सगळं दुष्टचक्र आहे. आणि त्यामुळे मग काही मुठभरांचा सगळा स्वार्थ साधला जातो. पाणी चोर घराणी आपल्या इथे निर्माण झालेले आहेत, त्यांना पाणी मिळतं, सर्वसामान्य शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. बऱ्याच ह्याचं पाहिलेलं आहे की आता अंबडवरून येणारी जी जालण्यासाठी जी पाईपलाईन आहे, जलवाहिनी आहे पिण्याच्या पाण्याची, ती खालून फोडल्या गेलेली आहे अंडरग्राऊंड. हे सुद्धा निदर्शनास आलं. ते पाणी चोरून शेतीसाठी किंवा ऊसासाठी वापरल्या जातं, ते जगजरा आहे, तिथं कारखाना आहे. ना दुर्दैवाने ही आपण म्हणतो ती वस्तुस्थिती आहे. पाण्याची चोरी, पाण्याचं लिकेज हे भयंकर मोठ्या प्रमाणावरती भयावह परिस्थिती आहे आणि ते आपण थांबवत नाही आहे. त्याच्यासाठी कायदे आहेत, कानून आहेत, पण आपण कायदे कानूनची अंमलबजावणीच करत नाही आहे. त्यामुळे आपण थोडी दुहेरी भूमिका असते आपली नेहमी. एकीकडे इस्रायलचं आपण कौतुक करतो आणि दुसरीकडे आपली वागणूक ही अशी असते. म्हणजे इस्रायलचं जे यश आहे हे केवळ ठिबकमधलं यश नाही आहे. पाणी कमी वापरण्याची त्यांनी संस्कृती निर्माण केलेली आहे, तशी शिस्त लावलेली आहे. पाणी चोरी तिथं होत नाही, पाण्याचं गैरव्यवस्थापन होत नाही, लगेच शिक्षा होते. आपण तो भाग सोडून दिलेला आहे, आपण फक्त ड्रीपकडे बघतोय, त्याच्यामुळे हे होत नाही. म्हणजे एकीकडे आपण म्हणता ड्रीप वर सगळं आणायचं आणि ऊसासाठी ड्रीप घेणं, यासाठी राज्य सरकारला कायदा करावा लागतो किंवा काही धोरणं आखावी लागतात. हा तेच ना, म्हणजे ड्रीपचं जे आहे तत्वतः बघितलं, अभियंता म्हणून मला असं सांगता येईल की ठिबक आवश्यक आहे, टेक्निकली पाणी चांगलं सेव्ह होऊ शकतं, बचत होऊ शकते. पण आजची सामाजिक राजकीय परिस्थिती काय आहे, माझा 1 एकर 4 एकर ऊस असेल, मी ठिबक करतो आणि 4 एकर ऊसाचा 8 एकर परत ऊस घ्यायला लागतो, म्हणजे मी वाचलेलं पाणी मी तुम्हाला देत नाही आहे, त्यातनं माझंच क्षेत्र वाढतं आहे परत. हा त्यातला भाग आहे, म्हणजे वाचलेलं पाणी जर इतरांना मिळणार असेल, टेलला जाणार असेल पाणी, तर त्या ह्याला महत्त्व आहे. ह्याला काय पाणी बचत म्हणता येणार नाही. मी जर परत पाणी वाचून परत ऊसच गिरणार असेल तर ही पाण्याची बचत नाही आहे, समाजाच्या दृष्टीने नाही आहे. तेव्हा पाणी वाचलेलं ज्यांना प्यायला पाणी नाही त्यांच्याकडे गेलं पाहिजे, ज्यांना शेताला शेवटपर्यंत पाणी मिळत नाही त्यांच्यापर्यंत पाणी गेलं पाहिजे. ड्रीपची ही संकल्पना आपण नाही अंमलात आणत, आपण वेगळ्या अर्थाने बघतोय त्याच्याकडे. जी एक हाव आहे, ही पाण्याची हाव आहे असं म्हणलं तर चालेल त्याच्यामध्ये, की फक्त मलाच पाहिजे सगळं आणि मी ड्रीप वापरलं तरी माझी शेती जास्त फुलली पाहिजे, वाढली पाहिजे. बरोबर आहे सर, या संदर्भातही आपण मला की हे विचारायचं सर की मराठवाड्यामध्ये आपण पाण्याचा गोष्टी करतो, पाणी टंचाईच्या करतो, परंतु हे असं इतकं असतानाही एक जलसाक्षरता हा जो मुद्दा आहे
तो कुठेच जास्त चर्चिला जात नाही. मला वाटतं आता वाल्मीमध्ये जलसाक्षरतेच्या संदर्भात काहीतरी एक कार्यालय सुरू केलंय आणि एक धोरण आखून शासनानं तिथे एक छोटंसं हे सुरू केलंय असं कळलं, परंतु कुठेच त्याचं हे होत नाही. म्हणजे जागतिक जल दिन येऊ किंवा जागतिक पाणी हक्क दिन येऊ एवढ्या पुरतं त्या दिवशी तो मुद्दा चर्चिला जातो आणि पुन्हा वर्षभर त्याविषयी काही होत नाही. आपल्या इथले एकूणच जलसाक्षरतेची जी कल्पना आहे ना ती फार मोघम आणि फार भाबडी कल्पना आहे. जलसाक्षरतेच्या नावाने जे बोललं जातं की तुम्ही घरी कोणी आला तर त्याला फुलपात्रात पाणी द्या किंवा दाढी करताना नळ कायम मोकळा ठेवू नका, या लेवलचं ते मध्यमवर्गीय कल्पना आहेत पाणी बचतीच्या. व्यवहार असा नसतो. व्यवहारामध्ये जलसाक्षरतेचा जो खरा अर्थ असा आहे की एखाद्या प्रकल्पावरती जाऊन तुम्ही हस्तक्षेप करा की या प्रकल्पामध्ये एवढं पाणी उपलब्ध आहे, हे पाणी आम्हाला कसं मिळणार आहे, याच्यात कोणतं नियोजन काय केलं पाहिजे, कोणती पिकं आली पाहिजेत, किती वेळा पाण्या मिळाल्या पाहिजेत, त्याचे कायदे काय आहेत, त्याचे नियम काय आहेत, त्याची प्रोसिजर काय आहे, हे म्हणजे जलसाक्षरता. आपण हे या तपशिलात आपण जात नाही कारण तो तपशील कोणाला कन्व्हिनियंट नसतो, अधिकाऱ्यांना तर अजिबात नसतो, पुढाऱ्यांना अजिबात नसतो. जलसाक्षरता माझ्या दृष्टीने ही महत्त्वाची आहे की कालवा सल्लागार समितीची बैठक खरंच होती आहे का तुमची, ती बैठकीत तुम्ही काय चर्चा केली, त्यात भौगोलिक परिस्थितीचा विचार केला का, पाण्याच्या परिस्थितीचा विचार केला का, किती पाळ्या ठरवल्यात. आजचंच उदाहरण तुम्ही बघा, जायकवाडीमध्ये ह्यावेळेला धरण भरलेलं आहे, 80% धरण भरलेलं होतं. पाण्याच्या पाळ्या आपण किती दिल्या, केव्हा दिल्या, ते गावाला उपयोगी पडल्या का, कधीतरी डिसेंबरमध्ये पाणी सुटणार असेल तर काय त्याचा उपयोग आहे, त्या पिकांना पाणीच मिळणार नाही. साक्षरता ह्या अर्थाने वाढलं पाहिजे, म्हणजे कायदे कानूनची साक्षरता, व्यवस्थापनाच्या तपशिलाची साक्षरता ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत उगी जगात पाणी किती आहे, बर्फात पाणी किती आहे किंवा ह्याच्यात या गोष्टींना बोलण्यामध्ये तसं काही फारसा अर्थ नसतो. म्हणजे माहिती असावी ती, पण साक्षरता खऱ्या अर्थाने ही आहे. आपण बघतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाणी वापर संस्थांची खूप चांगली चळवळ रुजली आहे, म्हणजे तिथे ती संस्था खूप सक्षम आहे, परंतु ही चळवळ आपल्या मराठवाड्यात नाही रुजू शकली. पाणी वापर संस्था तसं बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रात फारशा चांगल्या नाही आहेत, तुलनेनेच बोलायचं झालं तर आहेत बऱ्यापैकी, पण तिथेही परिस्थिती वाईटच आहे. पण हे म्हणतात ते बरोबर आहे, हे सगळं करायचं असेल तर पाणी वापर संस्था व्हायला पाहिजेत, त्या सक्षम असल्या पाहिजेत, त्यासाठी आपण कायदा केलेले आहेत, 2-2 कायदे आहेत त्याच्यासाठी, त्याची अंमलबजावणी होत नाही आहे, लोकांपर्यंत ती माहिती जात नाही आहे. जलसाक्षरतेमधला हा खरा भाग आहे की तुम्ही पाणी वापर संस्था स्थापन कशी करायची, त्याचे कायदे कानून काय आहेत, त्याला तुम्हाला पाण्याचा किती हक्क तुम्हाला मिळणार आहे, ते पाण्याचा हक्क कसा बजावून घ्यायचा, या सगळ्या गोष्टी त्याच्यात येत नाही आहेत. त्यामुळे पाणी वापर संस्था ही संकल्पना आहे आपल्याकडे, तपशिलात जाऊन आपण त्याचा अंमलबजावणी करत नाही, आग्रह धरत नाही आहे, तो आग्रह धरायची गरज आहे. हे अपयश कुणाचं म्हणता येईल, हे सरकारचं अपयश आहे का पाण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं अपयश आहे, हे दोघांचं सगळ्यांचंच आपलं अपयश आहे. एक कशासाठी म्हणतोय मी की ज्या सरकारने कायदे केले, शासन कोणाचंही असू दे, त्या अधिकारीही कायद्याची प्रक्रिया पूर्ण करत नाहीत, अर्धवट सोडून दिलेली असते, त्याच्यामुळे त्याचे पूर्ण लाभ लोकांना मिळत नाहीत, या अर्थाने अधिकारी दोषी आहेत. संपूर्ण माहितीच लोकांना दिली जात नाही, तोंड देखलं फक्त पाणी वापर संस्था पाहिजेत असं म्हटलं जातं, प्रत्यक्षात तशा होऊ दिल्या जात नाहीत व्यवहारामध्ये. आणि लोकांकडनं बघितलं तर आपले पुढारी आपले कार्यकर्ते पाणी प्रश्नाबद्दल समजून तपशील समजून घ्यायला तयार नाही आहेत की पाणी वापर संस्था एक मोठं साधन होऊ शकतं लोकांना एकत्र आणण्याचं, एक मोठं व्यासपीठ होऊ शकतं. या व्यासपीठाकडे आपल्या राजकीय कार्यकर्त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे, सामाजिक कार्यकर्त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. ही खूप मोठी संधी आहे, एक करता येईल. आता वाघाडचं उदाहरण आहे नाशिकच्या जवळचं, त्यांनी 10,000 हेक्टरचा प्रकल्प पाणी वापर संस्थांनी स्वतः ताब्यात घेतला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांना यश मिळालं. तर हे आपण करू शकतो, पण त्यासाठी या बाकीच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. मराठवाड्याच्या दृष्टीने नेहमीची जी ओरड होते की नाशिक नगरचे लोक गोदावरीचं पाणी अडवून ठेवतात आणि ज्यावेळेस हे पाणी सोडण्याची वेळ येते त्यावेळेस वरच्या भागातले लोक एकत्रित येऊन या सगळ्याला जोरदार विरोध करतात, परंतु दुर्दैवानं मराठवाडा एकत्रित या प्रश्नावर येत नाही, तर या मागचं कारण काय? एक तर कसं झालंय की या धरणांमध्ये आलेलं पाण्याचा वापर सर्वसामान्य जनतेसाठी होईल, सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळेल असं लोकांना वाटत नाही. लोकांचं म्हणणं असतं की आलं जायकवाडीत पाणी तर मला काय त्याचा फायदा, माझ्या शेतापर्यंत पाणी येणार आहे का,
त्याची उत्तर आज दुर्दैवाने नाही अशी आहेत. म्हणजे म्हणून मी नेहमी असं म्हणत असतो की पाण्याचा संघर्ष हा विभागीय पातळीवर करावाच लागेल, नदी खोऱ्याच्या पातळीवर करावा लागेल, पण तो जर यशस्वी व्हायचा असेल तर पाण्याचं समन्वय वाटप दर जायकवाडीमध्ये व्हायला पाहिजे, मराठवाड्यामध्ये व्हायला पाहिजे. मग लोकांना त्याचा फायदा कळेल, त्याच्यामध्ये त्यांचे आर्थिक हितसंबंध निर्माण होतील आणि मग ते पाणी प्रश्नावरती एकत्र येतील. आज असं होत नसल्यामुळे, त्यांना पाणी मिळत नसल्यामुळे ते मागणी कितीही चांगली असली तरी त्याच्या पाठीमागे जनशक्ती उभी राहत नाही. हा त्यातला आपलं राजकीय नेतृत्व हा रेटा उभा करू शकत नाहीये, हे पण एक दुर्दैवाने खरं आहे. राजकीय नेतृत्व हे प्रश्न समजावून घ्यायला तयार नाही, त्यांचा अभ्यास करायला तयार नाहीत. केवळ भावनिक मांडणी करून, केवळ अस्मितेची मागणी करून प्रश्न सुटत नसतात. ते तपशील समजून घेतला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, ते कुठल्या कायदे कानूनप्रमाणे बसवता येईल, काय करता येईल, कुठल्या योजनेत करता येईल, या गोष्टींकडे आपल्या पुढाऱ्यांचं लक्ष नाही आहे. आपण चर्चा करतोय सरांशी जागतिक जल दिनाच्या निमित्तानं. इथं मी एक छोटासा ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर आपण सरांशी या विषयावर वेगळ्या अँगलनी चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक इथं घेऊया, ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटू. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण आता सरांशी चर्चा करणार आहोत ते मराठवाड्यातल्या वाल्मी या चांगल्या संस्थेविषयी. वॉटर अँड लँड मॅनेजमेंट ही जी संस्था आहे, तिने मराठवाड्याचा पाणी प्रश्नासाठी, मराठवाड्याच्या मृद संधारणासाठी काम करावं अशा अपेक्षेने मराठवाड्यामध्ये ही संस्था सर स्थापन झाली होती. परंतु त्या संस्थेचं यश पाहता मराठवाड्यामध्ये, सॉरी, त्या संस्थेचं यश हे मराठवाड्यातल्या प्राणी प्रश्नाशी जेव्हा आपण पडताळून पाहतो तेव्हा ते कुठंतरी पुसट झालेलं दिसतं. असं का होत? म्हणजे तुम्ही इतके वर्ष वाल्मीमध्ये काम केलेलं आहे आणि या प्रश्नासाठी तुम्ही वाल्मीमध्ये बराच झगडलेले पण आहात, तर मला या संदर्भात तुमच्याकडनं जाणून घ्यायचं. वाल्मी संस्था ही चांगली संस्था आहे, त्याच्यामध्ये खूप मोठी ताकद आहे, पोटेन्शियल खूप मोठं आहे. ती संस्था महाराष्ट्राच्या पातळीवर काम करते. आत्तापर्यंत त्या संस्थेने मोठ्या भारतामध्ये एकूण 11 वाल्मी आहेत, त्यातल्या पहिल्या क्रमांकावरती औरंगाबादची वाल्मी आहे. संस्थेचं कॅम्पस खूप चांगलं आहे, संस्थेचा स्टाफ खूप चांगला आहे आणि खूप काही करता येण्यासारखी परिस्थिती आहे. पण असं जाणवत राहतं की तिथं जे ज्ञान उपलब्ध आहे, चांगल्यापैकी ज्ञान उपलब्ध आहे, ते ज्ञान आणि मराठवाड्यातली म्हणजे जिथे औरंगाबाद वाल्मी ज्या भागात आहे त्याच्याशी नातं, जैव नातं जोडलेलं गेलेलं नाही आहे. तर असे काहीतरी प्रोग्राम घेतले पाहिजेत की जे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाशी निगडीत असतील. आता जायकवाडीवरती एवढी चर्चा होते, पाणी प्रश्नावरती होते, जायकवाडीचं प्लॅनिंग कसं करायचं ह्याच्याबद्दल वाल्मी भूमिका घेताना दिसत नाही. किंवा ज्या वाल्मीमध्ये कायदे शिकवले जातात, कायदे कानून शिकवले जातात पाण्याचे, जायकवाडीच्या प्रश्नाची कायदेशीर बाजू वाल्मीमध्ये कधी चर्चा होत नाही. तर वाल्मीने या भूमिका घेतल्या पाहिजेत, हे व्यासपीठ निर्माण करून दिलं पाहिजे, ह्याच्या निमित्ताने चर्चा व्हायला पाहिजेत. अशा अनेक गोष्टी करता येतील, त्या होत नाही आहेत. की ही आहे दुर्दैवाची बाब आहे, क्षमता आहे, स्टाफ चांगला आहे, ज्ञान भरपूर आहे, त्याचा उपयोग समाजासाठी विशेषतः मराठवाड्यासाठी जाणीवपूर्वक करून दिला पाहिजे. तर असे प्रोग्राम्स कार्यक्रम शासनाने घेतले तर हे होऊ शकतं. यामागचं कारण काय की वाल्मी ही भूमिका घेऊ शकत नाही, हे केवळ सरकारी आहे हे त्याच्या मागचं कारण आहे? सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेता येत नाही म्हणून वाल्मी शांत आहे? नाही सर, वाल्मीने सरकारच्या विरोधात भूमिका घ्यावी अशी अपेक्षा नाही आहे. वाल्मीने सरकारची जी धोरणं आहेत ती धोरणं व्यवस्थित समजावून सांगणं हे त्याच्याकडनं अपेक्षित आहे. ती धोरणं जरी व्यवस्थित सांगितली गेली तरी आपोआप काम होऊ शकतं. विरोध वाल्मीने विरोध करावा हे अपेक्षित नाही आहे, पण धोरणांचा तपशील सांगितलं जाणं आणि त्या गोष्टी करून दाखवणं
एखादा प्रकल्प दत्तक घेऊन तिथं आदर्श व्यवस्थापन करून दाखवणं हे काम वाल्मी करू शकते, केलं पाहिजे. पूर्वी एकदा असं झालेलं होतं, म्हणजे वाल्मीत जे पाणी वाटपाचे कार्यक्रम शिकवले जातात त्याचं एखादा प्रकल्प घेऊन तुम्ही करून दाखवा की या मध्यम प्रकल्पामध्ये आम्ही आजपासून पाणी अशा अशा पद्धतीने देणार आहोत, इतक्या पाळ्या देणार आहोत, हे असं मेंटेनन्स असं करणार आहोत, ऑपरेशन असं करणार आहोत, आणि हे त्याचे रिझल्ट आम्हाला वर्षभरात दिसले, दोन वर्षात दिसले, हे होताना दिसत नाही. असे प्रकल्प दत्तक घेतले गेले तरी तो फक्त ऑन फार्मरचा भाग चर्चेला येतो, म्हणजे फक्त शेतावरती शेतकऱ्यांनी काय करावं हे फक्त सुचवलं जातं, हे सांगितलं जातं, ते अयोग्य नाहीये, ते महत्वाचं आहे, ते केलंच पाहिजे, पण शेतकऱ्याच्या शेतावरून पाणी तर पोचलं पाहिजे. ते पाणी पोचण्यासाठी जे व्यवस्थापन करायला पाहिजे, त्याच्यासाठी जे कायदे कानून आहेत, त्याच्यासाठी ज्या गोष्टी आहेत, त्या घडवून कशा आणता येतील प्रकल्पामध्ये, ह्याचं मार्गदर्शन करू. म्हणजे ऑन फील्ड जे काम व्हायला पाहिजे ते वाल्मीकीकडून होत नाही असं? हा, या अर्थाने होत नाही, या अर्थाने होत नाही. म्हणजे एखादं उदाहरण, ट्रेनिंग खूप होतात, क्लासरूम ट्रेनिंग आहे, या अर्थाने व्हायला पाहिजे. म्हणजे लोकांपुढे एक उदाहरण येईल की अशा पद्धतीने चालवलं, म्हणजे कालवा सल्लागार समिती कशी घ्यायची, त्याची चर्चा कशी व्हायला पाहिजे, तिथे काय मुद्दे आले पाहिजेत, आम्ही या एखाद्या प्रकल्पावरती करून दाखवतो. या एका प्रकल्पामध्ये आज इतकं पाणी आहे, या पाण्यात वाल्मीच्या अनुभवानुसार ज्ञानानुसार या पाण्याचा वापर असा असा होऊ शकतो, हे घडवून आणलं पाहिजे त्या एखाद्या प्रकल्पावरती. तसं होताना दिसत नाही. शेतकऱ्यांनी काय करायचं हे सांगणं वेगळं, पण शेतकऱ्याला ते करण्यासाठी ज्या पाणी मिळालं पाहिजे, ते पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जे प्रयत्न व्हायला पाहिजे, ते होताना दिसत नाही. त्याचं व्यवस्थापन, त्याचा जल कारभार, त्याचं नियमन, याच्याकडे दुर्लक्ष होत. सर, अजून एक लक्षात येतं की बेसुमार वाळू उपसा हा नद्यांमध्ये पाणी न थांबण्याचा एक कारण सांगितलं जातं, हे कितपत खरं आहे, आणि हा वाळू उपसा थांबवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? वाळूचा उपसामुळे पाण्यावरती परिणाम होतो हे तर उघडच आहे, कारण वाळू ही स्पंज सारखी काम करते, पाणी त्याच्यामध्ये साठलेलं असतं, त्यामुळे वाळूच तुम्ही काढून टाकले तर तो पाण्याचा साठा कमी होणार हे उघडच आहे. त्याचं नियमन चांगलं होणं, प्रमाणाबाहेर वाळूचा उपसा न होणं हे आवश्यकच आहे. वाळूचा वापर जो होतो कन्स्ट्रक्शनसाठी, बांधकामांसाठी, त्याला काहीतरी पर्याय निर्माण केले पाहिजेत, हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. तेव्हा त्याचं नियोजन कसं व्हायचं, त्याचं हे व्हायला त्याच्यावरती भर देण्याची गरज आहे. त्याच्यासाठी काही कार्यक्रम घेणं, संशोधन कार्यक्रम घेणं, काही हे करणं हे महत्त्वाचं आहे. 72 दुष्काळ अशी नेहमी आपल्याकडे चर्चा होते आणि त्याची तुलना नेहमी 72 सारखा दुष्काळ या वर्षी पण आहे असं एक सहज म्हणलं जातं. परंतु 72 दुष्काळ आणि अलीकडच्या काळामध्ये जे दुष्काळ आपण अनुभवले त्यामध्ये काय फरक होता? म्हणजे फक्त पाण्याचा दुष्काळ होता तो का हायड्रोलॉजिकलही होता, इन्व्हायरमेंटलही होता, का आणखी कशा पद्धतीने या दुष्काळांकडे आपल्याला पाहिजे? 72 दुष्काळ आणि ह्याची तुलना एका अर्थाने तशी योग्य नाही, कारण 72 ते आत्ताच्या दशामध्ये जमीन आसमानाचा फरक झालेला आहे, संदर्भ बदललेले आहेत, पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेला आहे, कारण इलेक्ट्रिसिटी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेली आहे, जमिनीच्या पोटात भूगर्भात फार मोठ्या प्रमाणावर आपण खोल चाललेलो आहोत, लोकसंख्या वाढलेली आहे, इंडस्ट्री वाढलेली आहे, अर्बनायझेशन वाढलेलं आहे, त्यामुळे पाण्याची गरज वाढलेली आहे सगळी. 72 वेळी ही सगळी परिस्थिती तेवढी तीव्र नव्हती, आता हे प्रश्न गंभीर झालेले आहेत. केवळ पावसाची तुलना करणं हे बरोबर नाही, त्याच्यापेक्षा कमी पाऊस झाला होता किंवा जरी तेवढा पाऊस झाला तरी बाकीच्या गरजा वाढलेल्या असल्यामुळे आत्ताची परिस्थिती जास्त भीषण वाटते, ती जास्त त्याचं स्वरूप मोठं होत जातं, हा त्यातला भाग आहे. म्हणजे तुम्ही गरजा ज्या वाढल्या शहरीकरणामुळे, औद्योगिकरणामुळे, त्याचाही विचार व्हायला पाहिजे. 72 तुलनेत आता ह्या गरजा फार वाढलेल्या आहेत सगळ्या. आणि अजून एक बघितलं जातं की धरणं जी आहेत आपली ती फक्त पिण्याच्या पाण्यापुरती मर्यादित राहिली आहेत, म्हणजे धरणांचं कामच एवढं राहिलंय की शहरांना पिण्याचं पाणी पुरवणं, म्हणजे पिण्याचं पाणी, औद्योगिक वापराचं पाणी आणि शेतीचं पाणी याचा ताळमेळ जो आहे तो बसत नाही, हे असं का होतंय? नाही, कसं आहे, मोठी धरणं जी आहेत काही विशिष्ट धरणांच्या बाबतीत ते पिण्याच्या पाण्यासाठी झाली हे बरोबर आहे, पण आपल्याकडे असंख्य लघु प्रकल्प आहेत, मध्यम प्रकल्प आहेत, की जिथे अजूनही पिण्याच्या पाण्यामध्ये फारसा वापर होत नाही, इंडस्ट्रीचा फारसा वापर होत नाही, पाणी आहे तिथे, व्यवस्थापन नाही, त्याला छोट्या प्रकल्पांवरती अधिकारी फिरकत नाहीत, ते चौकीदार मॅनेज प्रकल्प आहेत,
तिथे व्यवस्थापन कुठल्याच प्रकारचं होत नाही. पिण्याचं पाणी, औद्योगिक वापराचं पाणी हे काही धरणांपुरतं मर्यादित आहे, ते सगळीकडे अजून तसं झालेलं नाही आहे. हा त्यातला भाग आहे. इतर ठिकाणी मध्यम प्रकल्प हे त्या त्या तालुक्यापुरते पिण्याचं पाणी अजून एवढी एवढी तीव्र म्हणजे पाण्या पिण्यासाठी गेलं म्हणून तो प्रकल्प पूर्ण संपला असं चित्र काही प्रकल्पांच्या बाबतीत आहे. सार्वत्रिक चित्र असं नाही आहे. शेतीसाठी आजही पाणी उपलब्ध आहे पण त्याचा वापर होत नाही, चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट होत नाही, त्याच्यामुळे मग एक तर बाष्पीभवन होतं किंवा पाण्याची चोरी होते. म्हणून व्यवस्थापनावरती जास्त भर दिला पाहिजे. जे ही धरण बांधताना पाणी शेताच्या टोकापर्यंत पोहोचवण्याची जी व्यवस्था होती ती व्यवस्था हजारो कोटी रुपये खर्च होऊनही अजून तयार झाली नाही असं म्हणायचं आहे का? म्हणजे जे पोटचाऱ्या व्हायला पाहिजेत, चाऱ्या व्हायला पाहिजे छोट्या. अगदी बरोबर आहे. ही धरणं बांधली गेली त्याच्यामध्ये महत्व धरणाच्या भिंतीला महत्व दिलं गेलं, मुख्य कालव्यांना महत्व दिलं गेलं, परंतु त्या मुख्य कालव्यापासून वितरिका, लघु वितरिका, शेतचाऱ्या ही कामं झाली नाहीत. खरं त्याच्यासाठी आपण कडाची कन्सेप्ट आणलेली होती, कमांड एरिया डेव्हलपमेंट, लाभक्षेत्र विकासाची कल्पना आणलेली होती. ती योजना आपल्याकडे फेल गेली, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळे पाणी धरणापासून शेतापर्यंत पोहोचण्यासाठी जे जे करावं लागतं ते आपण आज करू शकत नाही. त्याच्यामुळे धरणात पाणी असलं तरी त्याचा वापर लोकांना करता येत नाही. हे बरोबर आहे. शेतचाऱ्या नसल्यामुळे परिस्थिती फार गंभीर झालेली आहे. मायनर चांगल्या नाही आहेत, वितरिका चांगल्या नाही आहेत, त्यामुळे पाणी पोहोचणं अवघड होतं. सर, जलयुक्तचा आपण यश कशा प्रकारे मोजता? जलयुक्त शिवार या योजनेबद्दल बरेच गैरसमज आहेत. जलयुक्त शिवार योजना जी शासनाला अभिप्रेत होती जी आर प्रमाणे, त्याच्यामध्ये 13 घटक आहेत. त्या 13 घटकांमध्ये जलसंधारण आहे, लघु प्रकल्पांचं देखभाल दुरुस्ती आहे, मायनर इरिगेशन लोकल सेक्टरच्या प्रकल्पांची देखभाल दुरुस्ती आहे, अनेक गोष्टी आहेत. आणि त्यातला एक भाग, त्या 13 एक भाग हा नदी खोलीकरण आणि रुंदीकरण हा आहे. दुर्दैवाने झालं असं की नदी खोलीकरण रुंदीकरण हे म्हणजेच जलयुक्त शिवार योजना असं समीकरण झालं. याच्यावरती फार भर दिला गेला आणि बाकीच्या योजनांकडे दुर्लक्ष झालं. हा त्यातला एक त्रुटीचा भाग आहे. नदी पुनरुज्जीवन करणं हे महत्त्वाचं आहे, करायलाच पाहिजे, पण ते नदी पुनरुज्जीवन करणं म्हणजे काय हे आपण नीट समजावून घेतलं नाही आहे. असा काहीतरी प्रचार झालेला आहे, असा काहीतरी गैरसमज झालेला आहे की आपण खोला नदी खोल केली, नाले खोल केले आणि नुसते बांध बांधत गेलो तर नदी पुनरुज्जीवन होईल. ही कल्पना चुकीची आहे. नदी पुनरुज्जीवन होण्यासाठी लाभक्ष कॅचमेंटची कामं केली पाहिजेत. ती कॅच पाणी टप्प्याटप्प्यामध्ये थांबत थांबत खाली आलं पाहिजे. मृदसंधारणाची कामं यशस्वी व्हायला पाहिजेत आणि मुख्य म्हणजे उपसावरती बंधन आणलं पाहिजे. उपसा मर्यादित राहायला पाहिजे. तो उपसा जर मर्यादित राहिला नाही, भूजल नदीकडे आलंच नाही, तर नदी वाहणार कुठून आहे? तेव्हा ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आपण फक्त नद्या खोल करत गेलो. JCB पोकलेनवाल्याने ते स्कीम हिजॅक केल्या आणि पाणी साठल्यासारखं दिसतंय, परंतु 2-3 वर्षांनी याचे वेगळे परिणाम लक्षात येतील. अतिखोलीकरणामुळे जलधर ॲक्विफर हा उघडा पडतो, त्याच्यामध्ये पावसाचं गढूळ पाणी गेलं तर ते चोकअप होऊ शकतात. हा एक त्यातला धोका आहे. आणि दुसरं असं की अतिखोलीकरण केल्यामुळे पूर्वीचा हायड्रॉलिक ग्रेडियंट बदलतो आणि माथ्याकडचे जे विहिरी आहेत, माथ्याकडचे जे शेतकरी आहेत, त्यांचं पाणी धाडकन नदी कधी येऊन जाईल, हे ते कोरडे पडतील तिकडे. तेव्हा याचं प्रमाणाबाहेर खोलीकरण रुंदीकरण करणं हे योग्य नाही. आणि हे नवीन काही सांगत नाही आपण, शासनाचे GR असे आहेत की मी जे सांगितलं ते शासनाच्या GR मध्येच आहे. शासनाचीच अशी भूमिका आहे, फक्त त्याचं उल्लंघन होतंय, त्याचं पथ्य पाळलं जात नाही, हा त्यातला भाग आहे. म्हणजे काहीतरी आकर्षक किंवा काहीतरी वेगळं दाखवण्याच्या दृष्टीने हे जलयुक्त शिवार अभियान राबवलं जात आहे. कसं असतं की लोकांना ताबडतोबीने रिझल्ट हवे असतात. ते रिझल्ट तुम्ही मोठा खड्डा खोदला, पाऊस आला आणि पाणी साठलं, तर पाणी खूप फोटो ऑपॉर्च्युनिटी. पाणी साठलं हा मोठा इव्हेंट असतो. पाणी साठण्याला हा महत्व नाही आहे, पाणी जिरण्याला महत्व आहे, पाणी मुरण्याला महत्व आहे. ते कितपत यशस्वी झालं याच्यावरती सगळं यश अवलंबून आहे, पण तेवढे आपल्याला दम नाही आहे. आणि दुसरं असं की ह्याच्यातून जे पाणी साठेल, पाणी जिरेल, याचं पुढे आपण काय करणार आहोत, त्याच्यासाठी शाश्वत व्यवस्थापन काय होणार आहे, त्याच्याकडे देखभाल दुरुस्ती कोण बघणार आहे, उपलब्ध झालेल्या पाण्याचं वाटप कोण करणार आहे, ह्याची काहीच व्यवस्था नाही आहे. त्यामुळे तो एक मोठा ड्रॉबॅक आहे त्याच्यात. आपण फक्त खोदून ठेवतोय, पुढचं व्यवस्था नाही आहे त्याच्यात.
आणखीन एक प्रश्न असा निर्माण होतो की मराठवाड्याच्या दृष्टीने किंवा एकंदरीत राज्याच्या पाणी प्रश्नाच्या दृष्टीने काही जे निर्णय आहेत ते कायम असे लांबणीवर टाकले जातात किंवा त्यांना एवढं महत्त्व देतले जात नाही. जसं आता एक जलसंधारण आयुक्तालयाचा आपला प्रश्न गेल्या 3-4 वर्षापासून लावून धरलाय मराठवाड्यातल्याच काही लोकांनी, तर अजूनही जलसंधारण आयुक्तालय स्थापन होऊ शकलेलं नाही आणि त्या संदर्भात पुढे काही हालचाली इतक्यात होतील असंही दिसत नाही. तर असे कोणते कोणते निर्णय आहेत की जे आपल्या दृष्टीने लवकरात लवकर होणे गरजेचे आहे? आपण म्हणलं तसं जलायुक्तालय होण्याची गरज आहे, त्याच्यासाठी एकूण जनरेटर उभा केला पाहिजे. पण हे कसं होतं, हे फार वरवरचं होतं असं मला व्यक्तिगत वाटतं. म्हणजे आपण मृदसंधारणाकडे दुर्लक्ष करणार असू, तोंड देखलं जलसंधारण करणार असू, त्याच्या मूळ कन्सेप्टवरती आपला विश्वास नसेल, आपला आपल्याला बाहेरनंच पाणी आणण्यावरती विश्वास ठेवायचा असेल, तर या योजनेपाठीमागे ती पोकळ ठरते योजना. केवळ फंड्स पाहिजेत, केवळ कार्यालय पाहिजे म्हणून ते आणण्यात अर्थ नाही आहे. त्याच्यामागची भावना आपल्याला पटलेली आहे का? आपण मृदसंधारण खरंच गांभीर्याने करणार आहोत का? ते होताना दिसत नाही, त्याच्यामागे कन्व्हिक्शन नाही आहे, त्याच्यामागे ठाम पटलेलं नाही आहे मला ते. मला कुठून तरी परत कोकणातनंच पाणी आणायचं आहे, मला कुठून तरी बाहेर जास्त लांब अंतरावरून खर्च करून पाणी आणायचं आहे, ह्याच्यामध्ये लोकांना जास्त इंटरेस्ट आहे, पुढाऱ्यांना जास्त इंटरेस्ट आहे. जल आयुक्तालय होणार असेल, जलसंधारणाचं आयुक्तालय जर होणार असेल तर या कन्सेप्टवरती माझा विश्वास पाहिजे, ते मी व्यवस्थित काम केलं पाहिजे, तर ते लोक पाठिंबा देतील. अदरवाईज हे अवघड आहे असं वाटतं मला तरी. कंत्राटीकरण होण्यापेक्षा मूळ ग्राउंडवर काम व्हायला पाहिजे आणि त्या आपण जे करणार आहोत त्याच्यावरती माझा विश्वास पाहिजे. मला आयुक्त कार्यालयासाठी कार्यालय नको आहे, ते काम करण्यासाठी कार्यालय पाहिजे. आम्ही खरंच करणार आहोत का मृदसंधारण? आजपर्यंतचा अनुभव असा आहे की आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो मृदसंधारणाकडे. माती अडवा पाणी जिरवा योजना ज्यावेळेस होती त्यावेळेस गमतीनं असं म्हटलं जायचं की पैसा अडवा पैसा जिरवा. तर अशा प्रकारे हे जर सगळं पुढे होणार असेल तर या दृष्टीने म्हणजे मराठवाड्याच्या दृष्टीने जरा अवघडच सगळ्या परिस्थिती होणार असं दिसत. म्हणून 2 पातळ्यांवरती काम करण्याची गरज आहे मराठवाड्याच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे मराठवाड्याला जे बाहेरच्या प्रदेशातून पाणी मिळणं अपेक्षित आहे त्याच्यासाठी जलसंघर्ष केला पाहिजे, त्यासाठी कायद्याची न्यायालयीन संघर्ष करणं, राजकीय संघर्ष करणं हे गरजेचं आहे, ते व्हायला पाहिजे. पण हे एवढं करून पुरेसं नाही आहे. मराठवाड्यात जे पाणी उपलब्ध आहे, मराठवाड्याच्या डोक्यावर जे पाणी आहे, मराठवाड्याच्या भूजल म्हणून जे पाणी उपलब्ध आहे, त्याचा वापर जास्तीत जास्त चांगला कसा करता येईल हे बघितलं पाहिजे. त्याच्यासाठी मृदसंधारण महत्त्वाचं आहे. क्रॉपिंग पॅटर्न, पीक नियोजन त्यासाठी बदलायची गरज आहे. आपल्याला मराठवाड्यात जेवढं पाणी उपलब्ध आहे ते त्याच्यात कसं भागवायचं हे बघण्याकडे जास्त कल असला पाहिजे, ते जास्त कसं वापरता येईल हे बघितलं पाहिजे. त्यात खरे उत्तर आहेत. सर, मला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की जागतिक जलदिनाच्या निमित्तानं पाण्याच्या विषयीच्या जागृतीच्या संदर्भात खूप सारी चर्चा होते. म्हणजे दरवर्षी एक पोळा साजरा केल्यासारखा, हा सण साजरा केल्यासारखा हा दिवस साजरा केला जातो आणि तो विषय नंतर तेथेच थांबतो. या सगळ्या प्रश्नांमध्ये म्हणजे पाण्याच्या सगळ्या प्रश्नांमध्ये लोकसहभाग हा जो एक महत्त्वाचा इशू आहे किंवा इशूच म्हणावा लागेल मुद्दा आहे, तो कसा सोडवता येईल लोकांना? म्हणजे शहरी लोकांनाही पाण्याच्या बाबतीत कसं जागृत करता येईल आणि ग्रामीणमध्येही म्हणजे ज्यांचा संघर्ष रोजचा संघर्षच पाण्यासाठी असतो अशा ठिकाणी सुद्धा या संदर्भात जागृती आपल्याला कशी करता येईल? ग्रामीण भागामध्ये पाण्याबद्दल मी मगा म्हटल्याप्रमाणे सगळा तपशील सांगणं, एखाद्या प्रकल्पावरती लोकांना ते उदाहरण घडवून दाखवणं की तुमच्या प्रकल्पामध्ये इतकं पाणी आहे त्याचा वापर अशा अशा प्रकारे होऊ शकतो, चला आपण सगळे मिळून हे करूयात, अशा रीतीनं कन्व्हिक्शन होऊ शकतं. केवळ फिल्म दाखवून, सिनेमा दाखवून, घोषवाक्य सांगून प्रश्न सुटत नाहीत, ते व्यवहारात कसं आणता येईल याकडे बघितलं पाहिजे. या अर्थाने खरी त्याच्यातनं लोकसहभाग वाढू शकतो. शहरातलं जे आहे त्याच्यासाठी अवघड आहे. शहरातल्या माणूस जेवढा सुशिक्षित झालाय, जेवढा श्रीमंत झालाय, तेवढा तो पाण्याकडे चंगळवादी दृष्टिकोनातून बघायला लागतो आणि पाण्याचा गैरवापर करण्याकडे प्रवृत्ती वाढत जाते. करता येण्यासारखं खूप आहे. म्हणजे आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग करता येईल,
आपापल्या शेतावरती पडणारं पाण्याचाच वापर करता येईल, ते बोअरमध्ये एक त्याचं भूजलाचं रिचार्ज करता येईल, प्लंबिंगच्या सिस्टीम बदलून पाण्याचं रिसायकलिंग करता येईल. योजना खूप आहेत पण त्याचा वापर होताना दिसत नाही. कारण झालं आहे कसं की मला जायकवाडीतनं जोपर्यंत पाणी मिळतं आहे, पाईपलाईनने पाणी जोपर्यंत मिळतं आहे, सहज जोपर्यंत मिळतं आहे, तोपर्यंत मी याकडे दुर्लक्ष करतो. आपल्या पूर्वीच्या कन्व्हेन्शनल सिस्टीमकडे दुर्लक्ष होतं, विहिरींकडे दुर्लक्ष होतं, बारव होते औरंगाबादमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती, त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. तेव्हा हे ह्या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, ते आज होताना दिसत नाहीये. आपण जागतिक जल दिनाच्या निमित्तानं पुरंदरे सरांशी विस्तृत चर्चा केलेली आहे, विशेषतः मराठवाड्याचा प्राणी प्रश्न कसा सुटू शकेल आणि हा प्रश्न कसा आहे ह्याच्यावर सर्वांगानी चर्चा मला वाटतं आज सर आपण करण्याचा प्रयत्न केलाय. सर इथं आले त्याबद्दल सरांचे आपण MCN कडून आभार मानूया. सर यापुढे आपण वेगवेगळ्या पाणी प्रश्नावर आणि वेगवेगळ्या निमित्ताने अशीच भेटत राहू. आपण आलात त्याबद्दल धन्यवाद. MCN ने संधी दिली, चर्चा चांगली झाली. MCN चे आभार मानू.